आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. कुंभोज ग्रामस्थांना स्वच्छ व सुंदर पाणी पिण्याचे मिळावे म्हणून 2 वर्षापूर्वी सुमारे 2 कोटी रुपये खर्चून पेयजल योजना राबवण्यात आली होती. परिणामी सदर पेयजल योजनेचे काम पूर्ण झाले असून काही अंशी अपूर्ण असलेल्या कामामुळे पेयजल योजना बंद अवस्थेत आहे. त्यामुळे कुंभोज ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यात दूषित पाण्याचा पुरवठा होत असून 2 कोटी रुपयांची पेयजल योजना गावात पूर्ण होऊन सुद्धा ग्रामस्थांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. नवमहाराष्ट्र न्यूज साठी विनोद शिंगे, कुंभोज.